बच्चों, सभी बच्चों को मेरी तरफ से नमस्कार। तो आप सब कैसे हैं? मैं समझती हूँ आप सब अच्छे हैं। तो आज हम यहाँ अभ्यास करेंगे, आ की मात्रा का अभ्यास। तो इससे पहले अवधि में हम क्या किए थे? अभ्यास छह आ की मात्रा का अभ्यास किए थे। तो आज हम क्या करेंगे? अभ्यास सात आ की मात्रा का अभ्यास। ठीक जगह पर आ की मात्रा लगाइए और शब्द पूरा कीजिए। नाउ इवत्ते दिना अभ्यास योडो आ की मात्रा का अभ्यास। ಈ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಈ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರಂಭಿಸೋಣ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಇವತ್ತಿನ ಅಭ್ಯಾಸ ಯಾವುದು? ಅಭ್ಯಾಸ ಏಳು ಆಕಿ ಮಾತ್ರಕ ಅಭ್ಯಾಸ. ಅಭ್ಯಾಸ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಅಭ್ಯಾಸ आपकी मात्रा अभ्यास। तो देखिए इधर अभ्यास साथ में आपके मात्रा अभ्यास, इन्हें पहले जो हम इससे पहले अवधि में सिर्फ शब्दों को अभ्यास किए थे वो भी आपकी मात्रा का, लेकिन आज हम क्या करेंगे? पहले अक्षर, बीच वाले अक्षर और अंतिम अक्षर को हमें क्या करना है? आ की मात्रा लगाना है। तो फिर हमें पहले ए देखेंगे, पहले अक्षर पर इन्हें इसमें तीन भाग आते हैं, उनमें से पहले है पहले अक्षर पर। तो पहले अक्षर पर हमें क्या करना है? आ की मात्रा लगाना है। तो देखिए इधर ध्यान से, पहले अक्षर पर मैं जो शब्द लिखती हूँ उन शब्दों को हमें क्या करना है? जो पहले अक्षर आते हैं उन पहले अक्षरों को हमें क्या करना है? आ की मात्रा लगाना है। तो मात्रा ए है आ की मात्रा, तो ए है आ अक्षर, स्वराक्षर और आ अक्षर का मात्रा ए है। तो इन मात्रा शब्द को हमें आज अभ्यास करना है। तो इनमें से पहले ए है पहले अक्षर पर। तो पहले अक्षर पर में पहले जो हम अक्षर लिखेंगे ए है अ, ए है अ स्वराक्षर, अ स्वराक्षर जमा यहाँ हम लिखकर जोड़े दे आ की मात्रा। तो यहाँ अ है और आ की मात्रा है, और आ की मात्रा हम यहाँ लिखे तो अक्षर ए होते हैं आ, और आगे का और एक अक्षर है वहां पे इस अभ्यास में, तो यहाँ जमा करके हम लिखेंगे म, और यहाँ अ स्वराक्षर में ए है आ की मात्रा, और यहाँ म अक्षर है तो यहाँ अ स्वराक्षर और आ की मात्रा दोनों यहाँ जोड़कर लिखे तो इसका उच्चारण ए होते हैं आ। तो यहाँ देखिए अ स्वराक्षर और आ की मात्रा इन दोनों मिलाकर हम यहाँ ऐसे कर सकते हैं और अक्षर ए होते हैं आ, और यहाँ आ के मिलाकर यहाँ म लिखे तो, और इन दोनों मिलाकर शब्द ए होते हैं। तो इन दोनों अक्षरों को जोड़कर शब्द ए होते हैं आम। तो फिर से एक बार देखिए, ए है पहले अक्षर पर आ की मात्रा, इन्हें जो पहले जो अक्षर आते हैं शब्दों में उन पहले जो अक्षरों को हमें क्या करना है? आ की मात्रा लगाना है। तो देखिए ए है अ स्वर और ए है आ की मात्रा, और यहाँ अ और आ की मात्रा जोड़ने से अक्षर ए होते हैं आ। यहाँ अ
स्वर है और आ की मात्रा एक है और इन दोनों अक्षर स्वर और मात्रा दोनों जोड़ने से आ अक्षर होते हैं और जमा और एक अक्षर है म। तो इन दोनों अक्षरों को जोड़ने से शब्द बनते हैं आम। तो ऐसे हम उच्चार कर सकते हैं आम। ನಾವಿಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಈ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್, ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್ ಔರ್ ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪರ್ ಅಂತಾನೆ ಮೂರು ಭಾಗಗಳು. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಮೊದಲನೇದು ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ನಾವು ಇವಾಗ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪ ಸ್ವರ ಇದು ಆ ಮಾತ್ರ ಸ್ವರ ಪವನ್ನ ಆ ಮಾತ್ರವನ್ನ ಕೂಡಿಸಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ಆ ಸ್ವರ ಉಚ್ಚಾರ. ಯಾವುದು ಪ ಸ್ವರ ಮತ್ತು ಆ ಮಾತ್ರವನ್ನ ಎರಡನ್ನ ನಾವು ಕೂಡಿಸಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ಆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸ್ವರಾಕ್ಷರ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದೆ. ನಾವು ಪ್ಲಸ್ ಮನ್ನ ಬರೆದಾಗ ಈ ಎರಡೂ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ಕೂಡಿಸಿದಾಗ ಯಾವ ಒಂದು ಶಬ್ದ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದೆ. ದೂಸರೆ ಜೋ ಶಬ್ದ ಹೇ ಯಮ ರಹೆ तोर यहाँ अक्षर लिखे हैं और हम ए जोड़ेंगे आ की मात्रा. ए है र और जमा आ की मात्रा मैं यहाँ लिखी हूँ र है और आ की मात्रा. तो दोनों जोड़ने से तो अक्षर ए होते हैं रा और एक अक्षर यहाँ जोड़कर लिखेंगे म. तो यहाँ नीचे अक्षर लिखा हुआ है और इसके साथ म लिखेंगे और इन दोनों अक्षर जोड़ने से तो ए शब्द उच्चारण होते हैं राम. ए है र और इसे जुड़ाकर यहाँ आ की मात्रा है तो र और आ की मात्रा दोनों जोड़ने से शब्द ए होते हैं रा. और रा अक्षर को जुड़ा कर मैं यहाँ म अक्षर लिखी हूँ रा और म यहाँ दोनों अक्षर जोड़ कर लिखे तो ऐसे शब्द होते हैं, ऐसे उच्चारण होते हैं राम. हिंदी का लड़ने शब्द के लिए र तोड़ी अगर जोड़ने से आ की मात्रा तोड़ने भी प्लस म ना हके हो तो अगर लिए र मतलब आ की मात्रा ये लड़ने कोड़ ರಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರ. ಹಾಗಾದ್ರೆ ರಾ ಇಲ್ಲಿ ರನ್ನ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟಿದೆ. ರಾ ಮತ್ತೆ ಮ ಎರಡೂ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ನಾವು ಸೇರಿಸಿದಾಗ ಯಾವ ಒಂದು ಶಬ್ದ ಅಲ್ಲಿ ತಯಾರಾಗ್ತದಂದ್ರೆ ರಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಅಲ್ಲಿ ತಯಾರಾಗ್ತದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಮೊದಲಿನ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡಿವಿ, ಕ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಿವಿ ಆ ಮಾತ್ರ. ಇಲ್ಲಿ ರಕ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ. ಇದನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ನೆನಪಿಟ್ಕೊಡ್ರಿ. ಇನ್ನ ತೀಸರೆ ಜೋ ಶಬ್ದ ಹೇ ಕಾಮ್. ಏ ಕ ಔರ್ ಜೋಡ್ ಕ ಯಹಾಂ ಆ ಕಿ ಮಾತ್ರ ಲಿಖಾ ಹುವಾ ಹೇ ಔರ್ ಯಹಾಂ ಔರ್ ಏಕ ಅಕ್ಷರ ಲಿಖೇಂಗೆ ಮ. ಕ ಔರ್ ಆ ಕಿ ಮಾತ್ರ ಕ ಔರ್ ಆ ಕಿ ಮಾತ್ರ ದೋನೋ ಯಹಾಂ ಜೋಡ್ ಕ ಲಿಖೇ ತೋ ಐಸೆ ಹೋತೆ ಹೇ ಅಕ್ಷರ ಕಾ. यहाँ है क व्यंजन अक्षर है और ये है आपकी मात्रा और व्यंजन अक्षर क आपकी मात्रा दोनों यहाँ जोड़कर लिखे तो ऐसे शब्द होते हैं का. और का को जोड़कर हमें यहाँ म जोड़कर लिखे तो शब्द ऐसे उच्चारण या शब्द ऐसे होते हैं काम. तो क को हम यहाँ पहले अक्षर होते हैं तो पहले अक्षर को हमें क्या किए हैं आ की मात्रा लिखी है. ये ಒಂದು ಮೂರನೇ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಿವಿ, ಕ ವ್ಯಂಜನ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಆ ಕಿ ಮಾತ್ರವನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಜೋಡಿಸಿ ಬರ್ತೇವೆ, ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ ಬರ್ತೇವೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಕ ವ್ಯಂಜನ ಅಕ್ಷರ ಆ ಕಿ ಮಾತ್ರವನ್ನ ಎರಡನ್ನು ಸೇರಿಸಿದಾಗ ಯಾವ ಅಕ್ಷರ ಆಗ್ತದ, ಕ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರ ಆಗ್ತದ. ಇನ್ನು ಕ ಜೋಡಿಸಿ ಮ ಅಕ್ಷರವನ್ನ ಬರ್ತೇವೆ. ಮತ್ತೆ ಕ ಕ ಯಾವ ಒಂದು ಶಬ್ದ ನಾವು ಬರಿಬಹುದಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಕಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದವನ್ನ
ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡಬಹುದು. ಇಲ್ಲಿ ಆ ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಮಾವು ಅಥವಾ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಅಂತಕ್ಕಂಥ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ರಾಮ್ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡವನ್ನು ಕೂಡ ರಾಮ್ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ತೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಕಾಮ್ ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ. ಇವು ಈ ರೀತಿ ಕನ್ನಡ ಅರ್ಥವನ್ನ ನೀಡ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ಮಾತ್ರದ ಶಬ್ದಗಳು. ಅವ್ರ ನಂಬರ್ ಚಾರ್ ಶಬ್ದ ಏನೇ ಪಹಲೆ ಜೋ ದ ಅಕ್ಷರನೆ ಅದು ಸಿಜುಡಾಕ ಆಪಿ ಮಾತ್ರ ಲಿಖೇಂಗೆ. ಏನೇ ದ ಅಕ್ಷರ ಜಮಾ ಇಲ್ಲಿ ಜೋಡ್ಕರ್ ಆಪಿ ಮಾತ್ರ ಲಿಖಾ ಹುವಾಗೆ ಅವ್ರು ಯಹ ದೋನೋ ಮಿಲಾಕ ಶಬ್ದ ಯಾ ಅಕ್ಷರ ಐಸೆ ಹೋತೇನೆ ದ. ಏನೇ ಆಪಿ ಮಾತ್ರ ಆಪಿ ಮಾತ್ರ ಲಿಖಾಕರ್ ಯಹ ದ ಅಕ್ಷರ ಕೋ ಲಿಖೆ ತೋ ಐಸೆ ಉಚ್ಚಾರಣ ಹೋತೇನೆ ಅಕ್ಷರ ದ. ಔರ್ ಯಹ ಜಮಾ ಮ ತೋ ದ ಯಹ ಆಪಿ ಮಾತ್ರ ಕಾ ಅಕ್ಷರ ಹೇ ತೋ ಇಸೆ ಜುಡಾಕರ್ ಔರ್ ಮ ಲಿಖೆ ತೋ ಶಬ್ದ ಐಸೆ ಉಚ್ಚಾರಣ ಹೋತೇನೆ ದಾಮ್. ತೋ ದಾಮ್ ಶಬ್ದ ಕಾ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಏನೇ ಬೆಲೆ. ಏನೇ ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್ ಆಪಿ ಮಾತ್ರ ಲಿಖಾ ಹುವಾ ಯಾ ಲಗಾ ಹುವಾ ಶಬ್ದ ಐಸೆ ಆತೇ ಹೇ. ಔರ್ ಏಕ್ ಅಂತಿಮ್ ಶಬ್ದ ಏನೇ ಹಮೇ ಯಹಾ ಲಿಖನಾ ಹೇ ಏನೇ ನ ಅಕ್ಷರ. ತೋ ಇಸ್ ಅಕ್ಷರ ಕೋ ಹಮ್ ಕಹತೆ ಹೇ ನ. ತೋ ಇಸೆ ಜುಡಾಕರ್ ಹಮ್ ಲಿಖೇಂಗೆ ಆಪಿ ಮಾತ್ರ. ತೋ ಯೇ ದೋನೋ ಜೋಡ್ಕರ್ ಲಿಖೇ ತೋ ಐಸೆ ಉಚ್ಚಾರಣ ಹೋತೇ ಹೇ ನಾ. और इसे जुड़ाकर और एक अक्षर लिखेंगे म. तो शब्द ऐसे उच्चारण या ऐसे होते हैं नाम. तो नाम इन्हें हिसर. इविष्टो ऐदु शब्द गड़ो मदलने अक्षर का आपकी मात्रा हच्ची बने तक करता है ऐदु शब्द गड़ो अदुपा कन्नड़ अर्थ करो. इसके बाद जो आते हैं बीच वाले ಅಕ್ಷರ ಕ. ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಂದ್ರೆ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ಆಕಿ ಮಾತ್ರವನ್ನ ಹಚ್ಚಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ನೋಡೋಣ. ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಕ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಕಾ ಅಭ್ಯಾಸ. ಯಾ ಮಾತ್ರ ಅನುಸಾರ ಶಬ್ದ ಹಮ್ ಆಜ್ ರಚನಾ ಕರೆಂಗೆ. ತೋ ದೂಸರೆ ಏನೇ ಬೀಚ್ ವಾಲೆ. ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಆಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ್ದು ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ? ಪಹಲೇ ಜೋ ಅಕ್ಷರ ಹೇ ಏ ಹೇ ಅ ಔರ್ ದೂಸರೆ ಜೋ ಹೇ ಇಸೆ ಜುಡಾಕರ್ ಲಿಖೇಂಗೆ ನ ಔರ್ ಇಸೆ ಜುಡಾಕರ್ ಲಿಖೇಂಗೆ ಆಕಿ ಮಾತ್ರ. ಆಜ್ ಹಮ್ ಅಭ್ಯಾಸ ಕರ್ನೆ ಜಾ ರಹೇ ಹೇ ತೋ ಅಭ್ಯಾಸ ಕರ್ ರಹೇ ಹೇ ಇಸ್ ಅವಧಿ ಮೇ ಆಕಿ ಮಾತ್ರ. ತೋ ದೇಖಿಯೇ ಇದರ್ ಏ ಹೇ ಅ ಅಕ್ಷರ ಇಸೆ ಜುಡಾಕರ್ ನ ಲಿಖಾ ಹುವಾ ಹೇ ಔರ್ ಇಸೆ ಜುಡಾಕರ್ ಆಕಿ ಮಾತ್ರ. ಔರ್ ಯಹಾಂ ಪಹಲೇ ಜೋ ಹಮ್ ಏ ಲಿಖೇಂಗೆ ಅ ಔರ್ ಇಸೆ ದೋನೋ ಜುಡಾಕರ್ ಐಸೆ ಅಕ್ಷರ ಉಚ್ಚಾರಣ ಹೋತೇ ಹೇ ನಾ. ಔರ್ ಜಮಾ ಇಸೆ ಜೋಡ್ಕರ್ ಔರ್ ಏಕ್ ಅಕ್ಷರ ಲಿಖೇಂಗೆ ಏ ಹೇ ರ. ತೋ ಯಹಾಂ ಪಹಲೇ ಜೋ ಹಮ್ ಲಿಖೇಂಗೆ ಅ ಔರ್ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಲಗಾ ರಕಾ ಹುವಾ ಹೇ ಯಹಾಂ ಜೋಡ್ಕರ್ ನ ಹೇ ತೋ ಉಸ್ ನ ಅಕ್ಷರ ಕೋ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಜೋಡ್ನೆ ಸೆ ನ ಅಕ್ಷರ ಬನ್ತೆ ಹೇ ಔರ್ ಇಸೆ ಜುಡಾಕರ್ ಯಹಾಂ ರ ಲಿಖಾ ಹುವಾ ಹೇ ತೋ ರ ಯಹಾಂ ಇದರ ಲಿಖೆ ತೋ ಶಬ್ದ ಐಸೆ ಹೋತೆ ಹೇ ಅನಾ. ತೋ ಯಹಾಂ ಹೇ ಅ ಔರ್ ನ ಅಕ್ಷರ ಕೋ ಜುಡಾ ಹುವಾ ಆಕಿ ಮಾತ್ರ ನ ಅಕ್ಷರ ಔರ್ ಜಮಾ ರ ಹೇ ಇದರ ಲಿಖೆ ತೋ ರ ಶಬ್ದ ಐಸೆ ಹೋತೆ ಹೇ ಅನಾ. ತೋ ಅನಾ ಶಬ್ದ ಕಾ ಅರ್ಥ ಏ ಹೇ ದಾಳಿಂಬೆ. ಔರ್ ಏಕ್ ಶಬ್ದ ಹೇ ದೂಸರೆ ಶಬ್ದ ಹೇ ಹಜಾರ್. ತೋ ಪಹಲೆ ಹಮ್ ಲಿಖೇಂಗೆ ಅ ಔರ್ ಜೋಡ್ಕರ್ ಯಹಾಂ ಜ ಲಿಖೇಂಗೆ ಔರ್ ಇಸೆ ಜೋಡ್ಕರ್ ಯಹಾಂ ಹಮ್ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಲಿಖೇಂಗೆ ಔರ್ ಇಸೆ ಜೋಡ್ಕರ್ ರ ಲಿಖೇಂಗೆ. ತೋ ಯಹಾಂ ಹ ಅಕ್ಷರ ಹೇ ತೋ ಯಹಾಂ ಹಮೇ ಹ ಲಿಖೇಂಗೆ ಔರ್ ಜ ಅಕ್ಷರ
और आ की मात्रा दोनों अक्षर जोड़ने से ऐसे शब्द होते हैं जा, और उसे जुड़ा हुआ पूर्ण अक्षर है र इधर लिखेंगे तो शब्द ऐसे होते हैं हजार। हजार शब्द यहाँ लिखा हुआ है तो बीच वाले अक्षर कौन सा है, बीच वाले अक्षर ए है ज, तो ज को हमें क्या किए थे इधर आपकी मात्रा लिखा हुआ है। तो बताइए ऐसे शब्द उच्चारण होते हैं हजार। हजार शब्द का पहला अर्थ ए है सागर, और तीसरे बीच वाले का अक्षर शब्द ए है बाहर, ए है ब अक्षर और ए है जमा, जोड़कर इसे अ लिखेंगे और इसे जोड़कर हम क्या करेंगे आ की मात्रा लिखेंगे और अंतिम अक्षर ए है र। तो शब्द ए होते हैं पहले जो है ब, तो ब लिखेंगे, और दूसरे जो अक्षर है बीच वाला अक्षर ए है तो ह लिखेंगे, तो ह को जोड़कर आ की मात्रा ए है तो लिखेंगे इधर आ की मात्रा। तो अक्षर ऐसे उच्चारण होते हैं हा, तो ए है ब हा, और अंतिम और एक अक्षर हम लिखेंगे र, तो शब्द ऐसे होते हैं बहार। बहार शब्द का कन्नड़ अर्थ ए है होरगे। और नंबर चार बीच वाले अक्षर हमें लिखना है शब्द ए है, पहले जो अक्षर लिखेंगे ए है म, और जोड़कर ज, और उसे जोड़कर आपकी मात्रा लिखेंगे और उसे जोड़कर र लिखेंगे। तो पहले जो इस शब्द में हमें लिखना है म, और बीच वाले का अक्षर ए है ज, तो बीच वाले अक्षर को हमें क्या करना है आपकी मात्रा लगाना है। तो यहाँ ज को हमें आपकी मात्रा लगाई तो अक्षर ऐसे उच्चारण होते हैं जा, और अंतिम शब्द लिखेंगे र। तो शब्द कैसे होते हैं तो पढ़िए मजार। मजार शब्द का कन्नड़ अर्थ गोरी, अगर हम हिंदी पढ़ने लगते भी मजार शब्द वाला उपयोग मारते हैं। तो बीच वाले अक्षर पर अंतिम शब्द ये है, पहले जो अक्षर लिखेंगे बा, तो ब को क्या है आपकी माता है, तो इसे जोड़कर ज लिखेंगे और इसे जोड़कर आपकी मात्रा और र। तो पहले जो अक्षर है आपकी मात्रा का शब्द ब अक्षर, तो इधर लिखेंगे हम बा अक्षर, और बीच वाले अक्षर कौन सा है ज है, और ज आपकी मात्रा दोनों मिलाकर यहाँ जुड़ाकर लिखे तो अक्षर ऐसे होते हैं जा, और अंतिम अक्षर है र। तो शब्द बाजार, तो बीच वाले शब्द ऐसे होते हैं। इसका कन्नड़ अर्थ ये है संते, जितना हिंदी बढ़कर बाजार होता है। तो अंतिम अक्षर पर पहले जो है पहले अक्षर पर, और बीच वाले अक्षर पर, और तीसरे भाग जो है अंतिम अक्षर पर, अंतिम अक्षर पर। तो अंतिम अक्षर पर हम क्या करेंगे आगे की अवधि में हम देखेंगे इन्हें। अंतिम अक्षर का अर्थ ए है, हम पहले जो अक्षर को आपकी मात्रा लगाए हुए हैं और बीच वाले अक्षर पर आपकी मात्रा जुड़ाकर हमें अभ्यास किए हैं, और हम आते हैं तीसरे भाग में अंतिम अक्षर पर। तो अंतिम अक्षर पर हमें क्या करना है आपकी मात्रा लगाना है, तो उनमें से आते हैं उमा रमा जमा कक्षा बना, ऐसे शब्द अंतिम अक्षर पर आते हैं। तो हम आज अभ्यास किए हैं पहले अक्षर पर और बीच वाले अक्षर पर, और आगे के अवधि में हम क्या करेंगे अंतिम अक्षर पर अध्ययन शुरू करेंगे। ना ಏನು ಮಾಡೋಣ ಈ ಒಂದು ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಮತ್ತು ಬೀಚ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಬರಂತಕ್ಕಂತ ಎರಡೂ ಅಭ್ಯಾಸಗಳನ್ನ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪರ ಏನಿದೆಲ್ಲ ಅದು ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದ.